आजपासून सुधा मूर्ती लिखित आजीच्या पोतडीतल्या गोष्टी या लहान मुलांच्या कथांचं वाचन चालू करती आहे मूळ लेखिका मूर्ती अनुवाद लीना सोहोनी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस मेहता पब्लिशिंग हाऊसच्या श्री सुनील मेहता यांच्या पूर्व परवानगीनं या पुस्तकातल्या चार गोष्टींचं वाचन मी करणार आहे सुधा मूर्ती आपल्या मनोगतात म्हणतात की त्यांच्या आजी आजोबांबरोबर आणि त्यांच्या गोष्टी ऐकतच त्या मोठ्या झाल्या आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तीन पिढ्यांमधील अनोख्या भावबंधाची ओळख मुलांना आणि त्यांच्या पालकांना होईल आणि तसंच घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींशी असाच एक प्रकारचा भावबंध प्रस्थापित करण्याचा मनापासून प्रयत्न करतील एवढीच त्यांची इच्छा आहे सो so, सगळी मुलं आजी आजोबांकडे समर वेकेशनमध्ये जमली आहेत बरं का आणि आजी गोष्ट चालू करते गोष्टीचं चा नाव आहे मंतर लेले विंसू सिद्धार्थ हा एक तरुण सुस्वभावी व्यापारी होता कामाच्या शोधात तो एका गावात आला या गावातले लोक त्याला इतके आवडले की आपल्या जवळचा साठवलेला सगळा पैसा वापरून इथं एक छानसं घर घ्यायचं आणि या गावातच स्थायिक व्हायचं असं त्यानं ठरवलं त्यासाठी घराचा शोध घेत तो हिंडत असताना त्याची उदयशी गाठ पडली उदय एक गरीब माणूस होता त्याचं घराणं एकेकाळचं खूप श्रीमंत जमीनदाराचं पण आता मात्र त्याची परिस्थिती बरीच हलाखीची होती उदयचं एक पिढीजात घर होतं घर कसलं खूप मोठा इमलाच म्हणा ना ते विकून आपल्या डोक्यावर असलेलं सगळं कर्ज फेडून टाकायचं असा उदयचा विचार होता उदयनं सिद्धार्थला जेव्हा ते घर दाखवलं तेव्हा ते त्याला फारच आवडलं त्यानं ते ताबडतोब खरेदी केलं आणि त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू केलं त्या घरात बऱ्याच दुरुस्त्या करायला हव्या होत्या बऱ्याच भागाची पडझड झालेली होती घराच्या फुटक्या फरशा खणून काढण्याचं काम सुरू करत असताना सिद्धार्थला तिथं एक बंद पेटी सापडली ती जमिनीत बऱ्याच खोलवर पुरण्यात आली होती त्यानं ती उघडून पाहिली आणि त्याला आश्चर्याचा प्रचंड मोठा धक्का बसला ती पेटी विंसवानी भरलेली होती त्यानं घाबरून ती पेटी लांब भिरकावून दिली सायंकाळी तो त्यांच्या गावातल्या सर्वात विद्वान माणसाला भेटायला गेला त्यानं विंचवांनी भरलेल्या पेटीविषयी त्या माणसाच्या कानावर घातलं आणि त्यामाग नक्की कोणतं रहस्य दडलेलं असावं हेही विचारलं तो विद्वान माणूस जरा वेळ विचार करून म्हणाला कदाचित त्या घराण्यातील वाटवडिलांनी त्या पेटीत काही संपत्ती दडवून ठेवलेली असेल कोणालाही संकटसमयी त्या संपत्तीचा उपयोग व्हावा ही मागची इच्छा असेल पण मध्यंतरी अनेक वर्षाचा काळ लोटल्यामुळं ती पेटी सर्वांच्या विस्मरणात गेली असेल सिद्धार्थ अजूनही बुचकळ्यातच पडलेला होता तो म्हणाला अहो पण ती पेटी भरली आहे पैशांनी नव्हे त्यावर तो वृद्ध माणूस हसला ही पेटी मंतरलेली असणार ती जर त्या घराण्यातील माणसांऐवजी दुसऱ्या कुणी उघडली तर ही विंजवांनी भरलेली असल्याचा भासत असेल केवळ त्या घराण्यातील व्यक्तीच त्या पेटीत खरं काय दडलंय ते पाहू शकेल ही गोष्ट ऐकून सिद्धार्थला फार वाईट वाटलं उदयनं त्याला जेव्हा हे घर विकलं होतं तेव्हा तो गाव सोडून निघून गेला होता जाण्यापूर्वी आपल्या वडिलोपार्जित घराकडे साश्रू नयनांनी त्याने किती वेळ पाहिलं होतं त्या बिचाऱ्याला या गु गुप्तधनाविषयी जर आधीच समजलं असतं तर कदाचित त्याच्यावर हे घर विकण्याची पाळीसुद्धा आली नसती त्यानंतर सिद्धार्थ आपल्या घरी गेला ही विंचवांनी भरलेली पेटी आपण नीट सांभाळून ठेवायची आणि त्या घराच्या वारसदारांपैकी कुणी आपल्याला भेटलंच तर त्या व्यक्तीच्या हाती ती सुपूर्द करायची असं त्यानं मनोमन ठरवलं या पेटीचा खरा मालक कोण हे शोधून काढण्यासाठी त्यानं एक युक्ती केली त्या पेटीतून चार विंचू काढून त्यानं आपल्या नव्यानं उघडलेल्या दुकानाच्या चार कोपऱ्यामध्ये लटकट ठेवले त्याच्या दुकानात आलेली सगळी गिरायक त्या बिंचवांकडे पाहून अचंबित होत आणि सिद्धार्थला म्हणत अरे तुला काही वेळ लागले की काय हे तू असले भयंकर विषारी किडे आपल्या दुकानात कशासाठी लटकत ठेवलेस तुझ्या दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी जीव मुठीत धरून पळून जावं असं तर तुला नाही ना वाटत त्यांचं ते बोलणं ऐकून सिद्धार्थ नुसत्या गालातल्या गालात हसायचा अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या दुकाना इतका उत्कृष्ट माल कुठे शोधून सुद्धा सापडणार नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती त्यामुळं त्या, त्या दुकानात टांगलेल्या विंचवांची पर्वा न करता लोक त्याच्याच दुकानात खरेदी करण्यासाठी येत काही दिवसातच त्याच्या दुकानाचं नावच मुळी विंचवांचं दुकान असं पडलं लोक त्याच्या पाठीमागे त्याची चेष्टा करत त्याला हसत पण सिद्धार्थला त्याची जराही पर्वा नव्हती अशी कित्येक वर्ष लोटली सिद्धार्थचं वयही आता वाढलं होतं तो पूर्वीसारखा तरुण राहिला नव्हता त्याला बायको मुलं होती गाठीला भरपूर पैसा होता पण त्याच्या अंतर्यामी एकच दुःख होतं अजूनही त्या पेटीवर हक्क सांगायला कोणीच आलं नव्हतं एक दिवस एक मुलगा त्या दुकानात येऊन म्हणाला महोदय तुम्ही खूप श्रीमंत आहात या गावातल्या गोरगरीब अडल्या नडल्याला तुम्ही मदत करता अशी तुमची ख्याती आहे माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे त्यामुळं मला शाळासुद्धा अर्धवट सोडायला ला लागली तुम्ही जर मला आर्थिक मदत केली तर मी माझे शिक्षण पूर्ण करू शकेन सिद्धार्थनं खिन्नपणे मान हलवली तो म्हणाला गावकर यांनी सगळीकडे माझ्या श्रीमंतीचा अवास्तव बभरा करून ठेवलाय मी चांगला पैसा कमवतो हे जरी खरं असलं तरी तुझं शिक्षण पूर्ण करण्यात की मी आर्थिक मदत नाही करू शकणार तेवढे जास्त पैसे माझ्याकडे नाहीत ते ऐकून त्या मुलाला राग आला त्याचा चेहरा लालबुंद झाला तो म्हणाला तुम्हाला जर मला मदत करायची नसेल तर तसं स्पष्ट सांगा पण तुम्ही खोटं का बोलता तुमच्याकडे इतका पैसा आहे की त्याचं काय करायचं ते सुद्धा तुम्हाला कळत नाही आहे तसं नसतं तर तुम्ही तुमच्या दुकानाच्या चार कोपऱ्यात चार सुवर्ण का टांगून ठेवल्या असत्या माझ्यासारख्या गरीब मुलाला मदत करण्यासाठी तुमच्याकडे सोन्याची नाणी आहेत हे नक्की सिद्धार्थ आश्चर्यानं थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिला काय तू काय म्हणालास तो म्हणाला त्याच्या डोळ्यात उत्साह भरला होता मी म्हणालो तुम्हाला मदत करायची नसेल तर तो मुलगा बोलू लागला हो हो ते मी ऐकलं पण त्यानंतर तू काय म्हणालास दुकानात सुवर्णमुद्रा टांगून ठेवण्याबद्दल आता तो मुलगा सिद्धार्थकडे संशयानं पाहू लागला हा मातारा इतका हर्षभरीत कशामुळे झाला बरं हा वेडा तर नाही ना असा विचार त्याच्या मनात चमकून गेला मी म्हणालो तुम्ही इतके श्रीमंत आहात की तुम्ही चक्क तुमच्या दुकानात चार कोपऱ्यात चार सुवर्णमुद्रा टांगून ठेवल्या आहेत त्या पहा सगळ्या जगाला त्या दिसतात असं म्हणून त्या मुलानं त्या वळवळणाऱ्या विंचवांकडे बोट दाखवलं सिद्धार्थच्या नजरेला अजूनही ते विंचूच दिसत होते आता सिद्धार्थ मोठ मोठ्यांदा हसू लागला त्यानं पुढं येऊन त्या मुलाला जवळ घेतलं बेटा तू उदय कमलाकर यांचा नातलं आहेस का तुझ्या पूर्वी कधी या गावात वास्तव्य करून होते का तो त्या मुलाच्या कानात जवळजवळ ओरडलाच आता मात्र तो मुलगा घाबरून मागे सरला हा श्रीमंत म्हातारा नुसता वेळाच नाही तर धोकादायकही दिसतोय त्याच्या मनात आलं हो माझं नाव उदय आहे हे खरं तर माझ्या आजोबांचं नाव होतं त्यांचं कुटुंब कित्येक पिढ्या याच गावात राहत होतं पण नंतर त्यांच्या कुटुंबावर फार दुर्धर प्रसंग उडवला मग माझ्या आजोबांनी त्यांचं राहतं घर विकलं आणि हे गाव सोडलं पण आपलं वडिलोपार्जित घर विकावं लागल्याचं फार मोठं दुःख माझ्या अंत आजोबांच्या अंतर्या सतत घर करून होतं त्या दुःखानं त्यांची पाट कधीच सोडली नाही त्याचीच हाय खाऊन ते वारले सिद्धार्थनं आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले बेटा तू जरा इथेच थांब असं म्हणून तो धावतच आपल्या घराकडे गेला परत येताना तो आपल्याबरोबर ती जुनी पेटी घेऊन आला ती त्या मुलाच्या हातात ठेवून म्हणाला ही उघड आणि तुला यात काय दिसतंय ते मला सांग पाहू त्या मुलानं ती पेटी उघडली आश्चर्य त्याच्या डोळ्यात मावेना त्याचे डोळे विस्फारीत झाले त्यांना स्वप्नात सुद्धा कधी कल्पना केली नसेल इतकी संपत्ती त्याच्या हाताच्या ओंजळीत होती ती पेटी सुवर्ण आणि रौप्य मुद्रा तसंच हिऱ्या माणकांनी गच्च भरलेली होती त्यानं आश्चर्यानं सिद्धार्थकडे पाहिलं सिद्धार्थ समोर हसत उभा होता होय हे सगळं तुझ्याच मालकीचं आहे सिद्धार्थ म्हणाला गेली कित्येक वर्ष मी हे जतन करून ठेवलंय उदयच्या कुटुंबियांपैकी कोणीतरी कधीतरी येईल आणि या संपत्तीवर हक्क सांगेल या आशेनच मी ही पेटी सांभाळून ठेवली होती आता तुझी सगळी संकटं संपली तू आता खुशाल घरी जा तुझ्या वाढवडिलांकडून तुला मिळालेल्या या संपत्तीचा विनियोग तू न्याय्य पद्धतीनं आणि यथायोग्य कर आणि आयुष्यात यशस्वी हो त्यानंतर आपल्या घराचं नूतनीकरण करताना अचानक एक दिवस हिविंचवांनी भरलेली पेटी कशी काय सापडली याची कथा त्यानं त्या मुलाला सांगितली ती कथा ऐकून तो मुलगा उदय विस्मयचकित झाला त्यानं कृतज्ञतेपोटी त्यातली अर्धी संपत्ती सिद्धार्थला देऊ केली पण सिद्धार्थनं मात्र ते अजिबात मान्य केलं नाही हे सगळं तुझ्या मालकीचं आहे त्याचा उपभोग तूच घे असं तो म्हणाला उदय ती पेटी घेऊन निघून गेला पण या विक्षिप्त गमतीदार प्रामाणिक म्हाताऱ्याला सिद्धार्थला तो कधीच विसरला नाही किती निष्ठेनं त्यानं उदयची मालमत्ता जपली आणि इमाने इतबारे त्यांच्या हवालीसुद्धा केली